नमस्कार, मी प्राची साळुंखे. बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीने. दक्षिण मुंबईतलं प्रतिष्ठित जसलोक रुग्णालय आता कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे, त्यामुळे 250 बेड्स आणि त्यातील 24 व्हेंटिलेटर्स बेड्स पालिकेसाठी उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे मुंबईतील बेड्सची संख्या आता वाढली आहे. तसंच सेवन हिल्स रुग्णालयातले 30 बेड्सही पालिकेकडे आले. दुसरीकडे मुंबईकरांसाठी आता स्टेप डाऊनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. 4 आणि 5 स्टार हॉटेल्स आता रुग्णालय म्हणून वापरण्यात येणार आहेत, जेणेकरून जे रुग्ण बरे होत आले आहेत त्यांना तिथे शिफ्ट केलं जाईल, त्यामुळे रुग्णालयांमधील बेड्स अधिक वेगानं उपलब्ध होतील. तर मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईसाठी तब्बल 2 लाख रेमडेसिवीर इंजेक्शनच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यातील 60,000 रेमडेसिवीर मुंबईकरांसाठी उपलब्ध झाले असून त्यातील 35,000 इंजेक्शनचा वापर करण्यात आला आहे. उर्वरित इंजेक्शन 2 ते 3 आठवड्यात उपलब्ध होणार आहे. नवी मुंबईत खासगी रुग्णालयांना 80% बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तसंच ICU व्हेंटिलेटर बेडमध्ये वाढ करण्याचे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आदेश दिले. तर उल्हासनगरमधील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणारी लाकडं संपली आहेत. अंत्यसंस्कारासाठी आलेले 2 मृतदेह दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आले. उल्हासनगरमध्ये ही घटना घडली. कोरोना काळातील अतिशय विदारक चित्र उस्मानाबादमधून समोर आलंय. उस्मानाबादमधील एका स्मशानभूमीत काल एकाच वेळी 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागलेत आणि तरीही स्मशानभूमीत जागा कमी पडली आहे, त्यामुळे 8 मृतदेहांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 657 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. मृत्यूनंतर देखील कोरोना रुग्णांची हेळसांड सुरू आहे. पॅकिंग किट अभावी एका रुग्णाचा मृतदेह अनेक तास तसाच पडून होता. नाशिक पालिकेच्या बिटकी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. कधी स्मशानभूमीत जागा मिळत नाहीये, तर कधी अँब्युलन्स मिळत नाहीये, तर कधी पॅकिंग किट मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांचं आंदोलन अखेर मिटलंय. अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. पण पुण्यातही रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे, हे वास्तव प्रशासनाने कबूल केलंय. आजही 1100 इंजेक्शन पुण्याला मिळाल्याचं अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी म्हटलंय. लॉकडाऊन 2 मध्ये होम डिलिव्हरी आणि घरकाम कर्मचारी याबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहे, तर मुंबईकरांसाठी ही शंका आता दूर करण्यात आली आहे. तर स्विगी आणि झोमॅटो सारख्या सेवांना 24 होम डिलिव्हरी करण्याला परवानगी दिलेली आहे. तसंच घरकाम कर्मचारी, कार ड्रायव्हर, रुग्णांची घरात सेवा करणारे नर्स किंवा बॉय या सर्वांना 7 ते 10 कामावर जाण्याची परवानगी असेल. आज संचारबंदीचा पहिला दिवस आहे आणि मुंबईच्या प्रवेशद्वारावर गाड्यांना तपासणीसाठी अडवलं जात आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीची परवानगी आहे, त्यामुळे जर कोणी विनाकारण घराबाहेर पडलं असेल तर त्यांना परत पाठवलं जात आहे. दहिसर टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. मुलुंड टोल नाक्यावर बॅरिकेटिंग करून वाहनांची तपासणी केली जाते. अनावश्यक कोणी बाहेर पडलं असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. तसंच वाहनांचीही तपासणी केली जाते. मुलुंड टोल नाक्यावर नेहमी वाहनांची वर्दळ दिसून येते, मात्र आज तुरळक वाहनं दिसून येत आहेत. संचारबंदी लागू झाल्यानंतरही मुंबईतील LTT स्थानकावर परप्रांतीयांची मुळगावी जाण्यासाठी गर्दी त्यांनी केलेली आहे. तर मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस बाहेर परप्रांतीयांची लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय. ज्यांचं तिकीट असेल अशा प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर सोडलं जात आहे, तर अनेक प्रवासी बिना तिकीट स्टेशनवर गर्दी करत आहेत, त्यामुळे पोलीस अशा प्रवाशांना स्टेशन बाहेर काढताना पाहायला मिळत आहे. तर अनेक प्रवासी तिकीट असूनही 12 ते 15 तास आधी येऊन या ठिकाणी गर्दी करत आहेत, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखल्या जात नसल्यानं पोलीस त्यांना बाहेर काढून देत आहेत. तर कोल्हापूरमध्ये ब्रेक द चेनला लोकांनी हरताळ फासलेला आहे. नागरिकांनी रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळालाय. संचारबंदी असतानाही नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. सरकारने कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत, मात्र सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने काल रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवसांचा संचारबंदी लागू केलेला आहे. मात्र आज पहिल्याच दिवशी भिवंडी शहरातील 3 बत्ती नजराणा येथील मुख्य बाजारपेठेत भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी पहाटेपासून तोबा गर्दी केली आहे. इतकी गर्दी असूनही महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त उपायुक्त यांना का दिसत नाहीये असा सवाल आता निर्माण होतो. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गुजरात सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सीमेवर आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे आता अच्छा तपासणी नाक्यावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी केली जाते. ज्या प्रवाशांकडे कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक असेल अशाच प्रवाशांना गुजरातमध्ये प्रवेश दिला जातो. महाराष्ट्र सरकारने संचारबंदी लागू केल्यामुळे परराज्यातील कामगार गावी निघालेत. त्यामुळे भुसावळ रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी गर्दी केली आहे. रेल्वे स्टेशनवर सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. जळगाव औरंगाबाद जालना या जिल्ह्यांमध्ये परराज्यातून कामगार कामासाठी आलेत. कल्याण रेल्वे स्थानकावर काल दुपारपासूनच बॅरिगेटिंग करण्यात आली होती. फक्त 2 गेट खुले ठेवण्यात आले होते. मात्र आज सकाळच्या सुमारास स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची कोणत्याही प्रकारची विचारपूस करण्यात येत नव्हती. त्यामुळे निर्बंधांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासन आणि पोलीस उदासीन आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. आज ब्रेक द चेनचा पहिला दिवस आहे. नागपुरात अत्यावश्यक वस्तूंसाठी लोक घराबाहेर पडतानाचं चित्र आहे. मात्र नागपूरच्या सर्वच बाजारपेठा त्यामध्ये प्रमुख बाजारपेठा असलेल्या महाल सीताबर्डी आणि इतवारी या बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गर्दी रस्त्यावर दिसत नाही. रत्नागिरीतील खेडमध्ये संचारबंदीच्या पहिल्या दिवशी लोकांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. अत्यावश्यक दुकानांमधून खरेदी आणि एसटी प्रवासासाठी लोकांनी गर्दी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कडक नियमांची अंमलबजावणीचे आदेश दिले असतानाही बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या इथं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. चंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे. पहिल्याच दिवशी सकाळपासून पोलीस रस्त्यावर दिसून येत आहेत. तर एरवी वर्दळ असलेल्या रस्त्यावर वाहनांची तुलनेने कमी गर्दी नजरेला पडते आहे आणि अनेक घटकांविषयी अजूनही संभ्रम असल्याने पोलीस नागरिक यांच्यात काही ठिकाणी वादविवाद देखील होताना पाहायला मिळतात. आता पुढचे 15 दिवस नियम अंमलबजावणी करताना यंत्रणेची मात्र पुरती तारांब उडणार आहे हे नक्की. तर मुंबईतील चाकरमान्यांना रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गावी न येण्याचं आवाहन केलं आहे. मागील 10 दिवसांची आकडेवारी बघता पुढील 15 दिवस आणखी रुग्णवाढ होण्याची भीती वर्तवली जाते आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मात्र तरीही नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. बारामतीत कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. गेल्या 24 तासात 304 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील कोविड सेंटरमधील बेड्स फुल झाल्यात. प्रशासन आता कॉलेजमधील हॉस्टेल्समध्ये बेड्सची सोय केली जाते. मात्र या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवते. तर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. लॉकडाऊन केल्याने विरोधकांकडून टीका केली जाते. लोक गांभीर्याने घेत नाही आहेत तेव्हा सरकारला गांभीर्याने घ्यावं लागतंय. मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाऊन केलं तर लोक रस्त्यावर उतरतील असं विरोधी पक्ष ओरडत होता. तसं काहीच घडताना दिसत नाहीये. लोकांनी मुख्यमंत्र्यांचं ऐकलं आहे. विरोधी पक्षाने 1 मे पर्यंत घरीच बसावं असं म्हणत भाजपला टोला लगावला. तर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. कोरोनाची तपासणी केली असता माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेतोय. जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत त्या सर्वांनी स्वतःला वेगळं ठेवावं आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं शेलार यांनी म्हटलं. तर मालेगावात कालपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. पण नाशिकच्या पिनॅकल कंपनीतून 70 ऑक्सिजन सिलेंडर मिळाले असल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. आणखी 100 ऑक्सिजन सिलेंडर सकाळी 11 वाजेपर्यंत मिळणार असून टप्प्याटप्प्याने ऑक्सिजनचा पुरवठा मालेगावात केला जाणार आहे. तर मालेगावात एकूण 103 रुग्ण असून त्यापैकी 14 व्हेंटिलेटर्सवर आणि 79 रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयातील डॉक्टर आज 1 दिवसीय संपावर आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावं या मागणीसाठी संप पुकारण्यात आलेला आहे. तर आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने आरोग्य यंत्रणेवर आणखी ताण पडू शकतो.
औरंगाबादमध्ये सलून चालकाच्या मृत्यू प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. पोलिसांशी बोलताना चक्कर येऊन सलून चालक हा पडल्याचं सीसीटीव्हीतून स्पष्ट होत आहे. काल या सलून चालकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात होता. आता या सीसीटीव्हीतून कुठलीही मारहाण न झाल्याचं स्पष्ट झालं. तर कतारमध्ये ट्रीपसाठी गेलेली मुंबईतील ओनिबा कुरेशी आणि शरीक कुरेशी हे दाम्पत्य 2 वर्षांनंतर अखेर मुंबईत परतलंय. त्यांना 2019 एका ड्रग प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. जुलै 2019 कतारमधील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या बॅगमध्ये 4 किलो चरस सापडल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. नांदेडमध्ये कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीने 3 वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीने 2 मुलींना घरीच ठेवलं आणि मुलाला घेऊन आत्महत्या केली आहे. हे कुटुंब तेलंगणातून उदरनिर्वाहासाठी लोहा या शहरामध्ये आलं होतं. नांदुरात तहसील कार्यालयात तलाठ्याने आत्महत्या केली आहे. तर अनिल अंभोरे असं आत्महत्या करणाऱ्या तलाठ्याचं नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू. देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत असतानाच देशात लसीकरण मोहिमेलाही वेग आलेला आहे. गेल्या 24 तासात देशात 11,45,00,000 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय. देशात कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे. तर गेल्या तासात देशात आतापर्यंत सर्वाधिक 2,07,39 कोरोना रुग्णांची नोंद गेल्या 24 तासामध्ये झालेली आहे. तर 1,038 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर गेल्या 24 तासात 93,528 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. रमजानच्या काळात निजामुद्दीन मरकजमध्ये कोणत्याही कार्यक्रमास मुभा दिली जाऊ शकत नाही असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. दिल्लीत सर्व धार्मिक कार्यक्रमांवर 10 एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने रमजान महिन्यात निजामुद्दीन मरकजमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमास परवानगी देता येणार नसल्याचं न्यायालयाने म्हटलंय. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीची आयात चालू तिमाहीत सुरू होणार आहे. तर एप्रिल अखेरपर्यंत स्पुटनिक व्ही लशीच्या आयातीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. भारताला लसीचे 125 दशलक्ष डोस देण्यात येणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसने स्वतंत्र डिजिटल वाहिनी सुरू केली आहे. 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसापासून या वाहिनीवर प्रत्यक्ष कार्यक्रम प्रसारित केले जाणार. जोधपूरमधील एका हँडीक्राफ्ट कारखान्याला आग लागली होती. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. मात्र कारखान्यातील लाकूड जळून खाक झालं.